महानगरपालिका प्रशासनातर्फे शहरातील हातगाडीवाले आणि फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्यात येते आहे. ही कारवाई थांबवण्यात यावी यासाठी शहीद भगतसिंग हॉकर्स युनियनच्या वतीनं मनपा मुख्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं पथविक्रेता अधिनियमन 2014 लागू झाल्यानंतरही औरंगाबाद महानगरपालिकेसह अनेक महानगरपालिकांनी त्याची अंमलबजावणी अद्याप केलेली नाही. या अधिनियमांतर्गत असलेल्या प्रक्रियेची अंमलबजावणी केल्यास पथविक्रेत्यांना योग्य त्या ठिकाणी वाहतुकीस अडथळा न येता हॉकर झोन तयार करण्याची कायदेशीर जबाबदारी महानगरपालिकेवर आहे. पोलिसांना पथविक्रेत्यांवर कारवाई करण्याचा कोणताही अधिकार नाही. असं असतानाही पोलीस पथविक्रेत्यांना पावत्या देताना मारहाण करतात, त्यांच्या गाड्या उलटून लावतात, त्यामुळे महानगरपालिकेचं आणि पोलिसांचं हे कृत्य कायद्याविरोधात आहे असं सांगत महानगरपालिका प्रशासनातर्फे शहरातील हातगाडीवाले आणि फेरीवाल्यांविरोधात जी कारवाई करण्यात येत आहे ती थांबवण्यात यावी, तसंच या सर्व फेरीवाल्यांचं पुनर्वसन करण्यात यावं या मागण्यांसाठी शहीद भगतसिंग हॉकर्स युनियनच्या वतीनं मनपा मुख्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. यावेळी अश्फाक सलामी, अभय टाकसाळ, किरण पंडित, मंगेश क्षीरसागर, रमेश शेजू पाटील, विकास गायकवाड, रतन गायकवाड यांच्यासह अनेकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. औरंगाबाद महानगरपालिकेने टाउन वेंडिंग कमिटी ही स्थापन केली पाहिजे आणि त्या टाउन वेंडिंग कमिटीमध्ये नॅशनल जे राष्ट्रीय धोरण आहे त्या राष्ट्रीय धोरणानुसार 40% फेरीवाल्यांचे प्रतिनिधी घेतले पाहिजेत, 10% NGO घेतले पाहिजेत आणि बाकीचे ते अधिकारी जे काय आहेत, महापालिकेचे अधिकारी आहेत, ट्रॅफिक पोलीस आहेत, सिटी पोलीस आहे, लॉयर्स आहेत किंवा वेलफेअर असोसिएशन आहेत, ह्या लोकांचं प्रतिनिधित्व घेऊन टाउन वेंडिंग कमिटी स्थापन झाली पाहिजे. टाउन वेंडिंग कमिटीच्या अध्यक्षतेखाली ह्या संपूर्ण शहराचं जेवढे फेरीवाले आहेत त्यांचं सगळ्यांचं संरक्षण सर्वे झालं पाहिजे. सर्वे झाल्यानंतर त्यांचं रजिस्ट्रेशन झालं पाहिजे आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पुन्हा मतदान झालं पाहिजे, इलेक्शन झालं पाहिजे आणि इलेक्शन झाल्यानंतर जे निवडून आलेले प्रतिनिधी आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्यांना ओळखपत्र दिलं पाहिजे आणि त्यांना लायसन्स दिलं पाहिजे. ही आमची प्रमुख मागणी आहे. या गरिबांनी कष्ट करायचं नाही तर चोऱ्या करायच्या का, हाही सवाल यांना आम्ही विचारला. यांना कायदा माहीत आहे, कायदा माहीत असून देखील त्याची अंमलबजावणी करायची नाही ही खरी मेक आहे. ट्रॅफिक जाम म्हणतात, रस्ते छोटे कोणी केले, इतक्या वर्ष रस्त्यात खड्डे कोणी केले आणि औरंगाबादचं प्लॅनिंग करायला यांना कोणी रोकलं, कायद्याची अंमलबजावणी करायला हॉकर झोन करायला कोणी रोकलं, असा आमचा यांना प्रश्न आहे.